सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो मुलानो जेव्हा निबंधाचं पुस्तक जेव्हा दरवर्षी तुम्हाला नवीन निबंधाचं पुस्तक जेव्हा येतं तुमच्या वेगवेगळ्या ये इयत्ता आत्तापर्यंत तुम्ही पाचवीमध्ये आलात तर जेव्हा तुम्हाला निबंधाचं पुस्तक तुमच्या समोर आलं तेव्हा तुम्ही ते लगेच उघडून बघता कारण त्याच्यामध्ये चित्र असतात वेगवेगळ्या प्रकारची व्याकरणाचे घटक असतात आणि मग ते तुम्ही निबंधाचं पुस्तक तुम्हाला खूप आवडतं पण मुलांनो मला तुम्ही सांगाल की त्याच्यामधलं असा एक विशिष्ट भाग जो आहे तो तुम्ही आधी आतुरतेने उघडता बरोबर कुठला तो भाग मुलानो तो मुलानो आपला भाग आहे निबंध लेखनाचा बरोबर निबंध लिहायला वाचायला ह आपल्याला खूप आवडतात आणि मग हा, हा निबंध लेखनाचा प्रवास आपला सुरू होतो जरी तुम्ही मुलांनो पाचवी इयत्तेत असलात तरी छोटे छोटे निबंध हे तुम्हाला लिहायचेच असतात तुम्हाला मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधाराने मग तुम्हाला निबंध लिहायचा असतो बरोबर मुद्दे मिळाले त्याचे पॉईंट्स मिळाले की मग तुम्हाला निबंध लिहायला सोप्पा जातो बरोबर ना अगदी बरोबर आता मुलानो हे निबंध लेखन आपण हळूहळू करायला आता शिकलेलो आहोत आपली मराठी भाषा ही आता हळूहळू प्रगल्भ छान होत चाललेली आहे पण तरी देखील मी असं तुम्हाला म्हणीन की निबंध लिहायच्या आधी प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत असते की निबंध लेखन करायच्या आधी आपल्याला भरपूर गोष्टींची काळजी घ्यायची निबंध कसा लिहायचा निबंधामध्ये चुका कशा टाळायच्या निबंधामध्ये काय आपल्याला इन्क्लूड करणं गरजेचं आहे अगदी तुम्ही छोटेसे पाचवी इयत्तेत जरी असलात तरी ह्या सगळ्याची काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे बरोबर ना आज सुद्धा मी पुढचा नवीन निबंध घेण्याच्या आधी मी ती काळजी काय घ्यायची ही मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे मी तुम्हाला सातत्याने सांगणार आहे कारण ते एकदा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसलं बस की मग प्रत्येक वेळी म्हणजे पुढे उद्या तुम्ही सहावीत जाल सातवीत जाल अगदी दहावीत कॉलेजमध्ये तर हे सगळं तुमच्या डोक्यात एकदा पक्कं बसलं की मग तुम्ही निबंध छानपैकी लिहू शकाल म्हणून आपण निबि निबंध लिहिताना घ्यायची काळजी काय ती आपण जरा पुन्हा एकदा रिवाईज करूया तुम्हाला माहिती आहे पण पुन्हा एकदा मी तुमची त्याची रिव्हिजन घेणार आहे निबंधाची सुरुवात जी आहे ती आकर्षक असावी अॅट्रॅक्टिव्ह असली पाहिजे निबंध समोरच्याला नुसता शिक्षकांना नाही तर तुमच्या आईवडिलांना हं तुमच्या मित्रमैत्रिणींना तो, मित्र तो वाचावासा वाचा 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 वाटला पाहिजे आणि म्हणूनच आकर्षक त्याची सुरुवात ही असलीच पाहिजे त्याचबरोबर निबंध विषयानुरूप असावा विषयानुसार तुम्ही निबंध लिहिला पाहिजे वाटेल तो विषय दिलाय वाट विषय एक आणि लिहितय तुम्ही वाटतेल ते तसं होता का नये तर विषयाच्या अनुषंगानेच तुम्हाला निबंध हा लिहिला तुमच्याकडनं गेला पाहिजे त्याच्यामध्ये कवितेच्या ओळी सुभाषित वाकप्रचार म्हणी या सगळ्यांचा योग्य ठिकाणी वापर हा तुम्ही केला पाहिजे कवितेच्या ओळी जर तुम्ही त्याच्यामध्ये घातल्या सुभाषितं घातलीत वाक्प्रचार घातलेत म्हणींचा वापर केला तर तो निबंध वाचायला अधिक आकर्षक वाटतो छान वाटतो आणि तो वाचावासा वाटतो निबंधात चार ते पाच परिच्छेद असावेत मुलानो आता निबंधामध्ये चार ते पाच परिच्छेद हे मी तुम्हाला म्हटलं विषयानुरूप तुम्ही लिहिताय त्यामुळे आपल्याला मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण हे निबंध जे आहेत ते आपण लिहिणार आहोत बरोबर मग त्याच्यामध्ये आपण एक चार ते पाच परिच्छेद करायचे गरज असेल तर त्याच्यापेक्षा जास्त परिच्छेद करायचे आणि निबंध आपल्याला निबंध लेखन आपल्याला करायचे छानपैकी निबंध अॅट्रॅक्टिव स्वरूपामध्ये आकर्षक स्वरूपामध्ये समोरच्याला वाचा वासा वाटेल अशा स्वरूपामध्ये मुलांनो आपल्याला निबंध लिहायचा आहे म्हणजे निबंध घेताना आपल्याला काय काळजी घ्यायची हे आता तुमच्या लक्षात आलं का मुलांनो कशा पद्धतीने आपण निबंध लिहायचा म्हणजे आता हे सातत्याने मी तुम्हाला सांगते त्यामुळे आता हे तुमचं पाठ झालेलं आहे आणि म्हणूनच निबंधाचं पुस्तक नवीन आल्या आल्यास उघडायचं नाहीये तर निबंधाचं पुस्तक जे आहे ते आपल्याला सातत्याने वाचत राहायचं आहे निबंधाच्या पुस्तकातले विषय आपण बघतच आहोत बघणारच आहोत पण अजून वेगवेगळे विषय निवडायचे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही सातत्याने जर करत राहिलात तर तुमचं निबंध लेखन जे आहे ते तुमचं नक्कीच सुधारेल तुम्ही छान निबंध लिहू शकाल बरोबर म्हणते ना मी त्यामुळे निबंधाचं पुस्तक जे आहे ते तुम्ही सातत्याने वाचलं पाहिजे त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे मुलानो निबंध लेखन कसं करायचं कसं असायला हवं हे मी तुम्हाला सांगितले निबंधाचे वेगवेगळे विषय आपण हाताळतच आहोत पण आजचा निबंध मी असा तुम त्याची प्रॅक्टिस तुमची मी अशी घेणार आहे की तो आता समोरचं चित्र बघितल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की तो पाळीव प्राण्यावरचा निबंध आज मी तुमचा घेणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला असं विचारते की समोर चित्र ही काय दिसत आहेत मांजर दिसतंय पोपट दिसतोय त्याच्यानंतर कुत्रा दिसतोय बरोबर ना हे सगळे पाळीव प्राणी जे आहेत ते आपण घरामध्ये पाळत असतो त्यांचा लळा आपल्याला लागतो ती हे प्राणी सगळे जे आहेत ते आपल्याला आवडतात बरोबर आणि त्यामुळे मग या पाळीव प्राण्यांचा वावर आपल्या घरामध्ये होत असतो मुलानो आज आपण जो नवीन निबंध शिकणार आहोत तो चित्रावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल चि निबंध आपण जो बघणार आहोत तो गायीवरती आपण बघणार आहोत हां जी गाय आपल्याला दूध देते दिवसाची सुरुवात आपली दुधापासून होते की नाही तर ज्या गाईला आपण देव मानतो तिची पूजा करतो बरोबर आहे त्याचबरोबर ह्या गाईमुळे गोठ्यामध्ये आपण तिचा जो वा तिचा जो वावर असतो ती तिचं जे असणं असतं ते आपल्याला खूप आवडतं आणि त्यामुळे आपण तिच्यावरती प्रेम करतो आणि तिचे वेगवेगळे आपल्याला जे उपयोग होत असतात कारण गाईपासून दूध मिळतं आणि मग दुधापासून अनेक पदार्थ बनतात म्हणजे केवढं मोठं काम हे हे गाय आपल्यासाठी करत असते तर अशा या गायीवरचा निबंध मुलानो आज आपण बघणार आहोत मग अशी मी म्हटलंच की निबंध कसा लिहायचा त्याचबरोबर निबंधाचे मुद्दे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच हे मुद्दे जे गाईवरचे दिले त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्या विषयानुरूपच आपण आपला निबंध लिहिणार आहोत आपण शिकणार आहोत तर या गाईवरचे मी मुद्दे काय दिलेत तुम्हाला तर गायीचं वर्णन तिचे खाणे पिणे तिचा उपयोग गाईला तुम्ही दिलेले नाव ती कुठे राहते आणि तुम्हाला का आवडते गाईच्या वर्णनाबद्दल आपल्याला लिहायचं आहे गायी गाय खाते पिते तेच आपल्याला सांगायचं आहे तिचे उपयोग काय काय आपल्याला होतात तिला प्रेमाने तुम्ही नाव दिलं आहे का ती कुठे राहते आणि ती तुम्हाला एवढं सगळं तिच्यामध्ये आहे आणि ती तुम्हाला आवडते मग ती तुम्हाला का आवडते याचं सुद्धा आपल्याला वर्णन निबंधामध्ये करायचं तर आता मी मुद्दे तुम्हाला दिले चला तर आपण आता गाय हा निबंध शिकायला घेऊया बरोबर आहे कित्येक वेळेला आपण हा सगळा विचार केलेला आहे पण आता तो आपण लिखित स्वरूपामध्ये मांडूया आपल्या चांगल्या भाषेमध्ये सुवाच्य अक्षरामध्ये आपल्याला हा निबंध लिहायचा आहे चला गाय हा निबंध आता आपण बघूया गाय माझा सर्वात आवडता प्राणी गाय आहे माझा आवडता प्राणी कोण आहे तर गाय आहे आमच्या गावी पांढऱ्या रंगाची गाय आहे आता गावाला भरपूर गायी असतात गायींचे वेगवेगळे रंग असतात पण आमच्या गावी जी गाय आहे ती पांढऱ्या रंगाची गाय आहे आम्ही सर्वजण तिला कपिला गाय म्हणतो तिला नाव काय दिलेलं आहे कपिला आम्ही सर्वजण तिला कपिला गाय म्हणतो तिचे डोळे काळे आहेत अगदी काळे काळे तिचे डोळे त्यामुळे ती गाय जी आहे ती खूप छान आहे ती मला खूप आवडते आणि तिचं नाव आम्ही दिलेलं आहे कपिला आणि तिचे डोळेसुद्धा कसे आहेत तर काळे भोर आहेत त्याचबरोबर तिची दोन छोटी शिंगे मला खूप आवडतात छोटीशी शिंग आहेत तिची तर ती मला खूप आवडतात म्हणजे तुम्ही लिहिताना असं लिहायचं आहे की ती तुम्हाला आवडतात बरोबर आहे मला म्हणजे तुम्हाला तिची दोन छोटी शिंगे मला खूप आवडतात तिच्या गोंडेदार शेपटीशी खेळायला खूप मजा येते बघा जेव्हा आपण गोठ्यात जातो गायीला आपण बघतो तेव्हा गाय तिची शेपटी हलवत असते आणि तिची शेपटी जी आहे ती कशी असते गोंडेदार झुपकेदार असते बरोबर आहे आणि त्यामुळे त्या गोंडेदार शेपटीशी खेळायला खूप मजा येते खूप आमची कपिला गाय झाडपाला व गवत खाते तिचं खाणं पिणं सुद्धा आपल्याला एका पॅरेग्राफमध्ये आहे बरोबर ना चार ते पाच परिच्छेद आपल्याला करायचे आहेत आणि त्या मुद्द्यांचा विचार करून आपण निबंध लिहत आहोत आमची कपिला गाय झाडा झाडपाला जाड़ व गवत खाते आम्ही दिलेले अन्न पण ती खाते घरातलं जे काही उरलं सुरलेलं पण असतं हं तर सुद्धा तिला खायला घातलं जातं झाडपाला तर ती खातेच खाते गवत तर तिचं मुख्य अन्न आहे पण त्याचबरोबर घरातलं अन्नसुद्धा जे आहे तिला दिलं तर ती खाते गाईच्या तोंडात चारा द्यायला मला खूप मजा वाटते आपण कसं लहान मुलांना भरवतो की नाही छोटे छोटे घास तसं गाईलासुद्धा भरवायला आपल्याला आवडतं आणि म्हणून गाईच्या तोंडामध्ये चारा द्यायला मला खूप मजा वाटते गाय आम्हाला दूध देते गाय काय देते आपल्याला दूध देते ती दूध देते म्हणून तर घरपोच आपल्याला दूध मिळतं दूध प्यायला मिळतं दुधाचे पदार्थ आपल्याला करायला खायला आपल्याला मिळतात आपण करायला शिकतो बरोबर ना म्हणजे त्या एका दुधाचा केवढा वापर आपल्याला असतो ते आपल्या आपण शिकत आहोत आई सांगते की गायीचे दूध प्यायल्यामुळे शक्ती येते खरं सांगायचं मुलांनो तर तुम्हाला दूध प्यायला आवडत नाही ना खूप लोकांना दूध प्यायला आवडत नाही बरोबर आहे पण आई नेहमी आपल्यापाठी आग्रह धरते कारण दुधातनं जे पोषण आपल्या शरीराचं होतं ते दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने होत नाही त्यामुळे आई सारखी तुमच्या मागे स सा सांगत असते की दूध पी दूध पी आणि अशा वेळेला तुम्ही कंटाळा करता तर तो, तो कंटाळा करायचा नाही आईचं ऐकायचं आई, आई सांगते की गाईचं सा दूध प्यायल्यामुळे शक्ती येते आणि जर शक्ती हवी असेल तर गाईचं दूध पिणं गरजेचं आहे गाईचं शेण सा जमीन सा सावर सावरण्यासाठी वाप गावी वापरतात गाईचं शेण जे आहे ते जमीन जी आहे ती पूर्ण सारवली जाते आणि त्याच्यातूनच त्या शेणाचा त्याचा त्या उपयोग तिथे केला जातो आणि तो उपयोग जास्त करून कुठे होतो तर गावी होतो त्या शेणाचासुद्धा उपयोग होतो गाईच्या दुधापासून दही ताक लोणी व तूप तयार करतात बघा मी मग अशी म्हटलं की गाईच्या दुधापासून नुसतं दूध प्यायचं नाही आहे तर गाईच्या दुधापासून दही बनतं बरोबर की नाही ताक बनतं लोणी होतं आणि तूपसुद्धा तयार होतं म्हणजे गाईच्या दुधापासून केवढे पदार्थ आपल्याला मिळतात आणि केवढे केवढी गाय आपल्यासाठी उपयोगी आहे आणि ते पदार्थ उपयुक्त आहेत गाईच्या दुधापासून दही ताक लोणी तूप तयार करतात ती घराच्या मागे असलेल्या गोठ्यात राहते तिचं घर कुठे आहे गाय कुठे राहते तर ती गोठ्यात राहते आणि त्यामुळे ती घराच्या मागे असलेल्या गोठ्यात राहते घरात सर्वजण गायीला कपिला गाय म्हणतात घरात तिलासुद्धा तुम्हाला कसं नाव दिलेलं आहे की नाही तुम्हाला नावाने ओळखलं जातं घरामध्ये शाळेमध्ये नातेवाईकांमध्ये हो की नाही बाहेरच्या समाजामध्ये तसं घरात भरपूर गुरंढोरं आहेत गोठ्यामध्ये गायी आहेत म्हशी आहेत तर त्या प्रत्येकाला नाव दिलेलं आहे या तुमच्या आवडत्या गायीला काय म्हणतात कपिला गाय म्हणतात नुसतं तुम्हीच म्हणत नाही तर तुमच्या घरातली सर्वच जणं गायीला कपिला गाय असं म्हणतात मी मात्र कपी गाय असे म्हणते आपण लाडानी काही वेळा आपण पेटनेम ठेवतो हो की नाही तुमचं सुद्धा पेटनेम घरामध्ये असतं तर गायीला मी कपि गाय असे म्हणते तिचं नाव कपिला आहे ना तर तिला कपी, कपी गाय असं म्हटलं जातं कपिला गायीचं एक वासरू पण आहे छोटस तिचं बाळ सुद्धा आहे ते कपिभोवतीच असतं बाळ आई भोवतीच राहतं की नाही तुम्ही कसे आईच्या अवतीभोवती फिरत असता तसं तुम्ही आईसाठी बाळच आहात त्यामुळे ते, ते बा गाईचं बाळ कपिला गाईचं बाळ सुद्धा तिच्या फिरत असतो अशी ही आपल्या उपयोगात पडणारी कपी गाय मला खूप आवडते अशी ही म्हणजे का उपयोगी पडते तर ती आपल्याला दूध देते दे, दुधापासून दही ताक त्याच्यानंतर वेगवेगळे दूध दु, दु, दुग्धजन्य पदार्थ बनतात तूप बनतं बरोबर की नाही हे सगळे महत्त्वाचे घटक आपल्याला दुधातनं मिळतात दूध दु, दु, रोज पिणं गरजेचं आहे कारण जर ते प्यायलं तर आपल्याला शक्ती येते शरीराचं चा पोषण चांगलं होतं बरोबर ना त्यामुळे ही जी कपिला गाय आहे किंवा कुठलीही गाय ही जी गाय आहे ती आपल्या भरपूर उपयोगी पडते आणि म्हणूनच अशी ही सगळ्यांच्या उपयोगी पडणारी गाय मला खूप आवडते म्हणजे मुलांनो गाईचं वर्णन आलं गाय कशी उपयोगी पडते गाय कशी दिसते त्याचं वर्णन आलं बरोबर तिच्यापासून आपल्याला काय काय मिळतं कुठले घटक आपल्याला मिळतात दुधापासून आपलं कसं पोषण होतं हे सगळं आपण चार ते पाच परिच्छेदांमध्ये गाय या निबंधामध्ये मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं की गाय अगदी गोठ्यात राहण्यापासून ते गायीच्या पदार्थांपासून तर ती तुम्हाला का आवडते ह्याचं सगळं वर्णन आपण आपल्या या निबंधामध्ये केलं आलं लक्षात तुमच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर गाय ही गाय ही जी आहे ती आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला तिचं दर्शन घडत असतं आपल्याला ती आवडत असते त्यामुळे तिचा निबंध लिहिताना नक्कीच मला आणि तुम्हाला खूप आनंद वाटलेला आहे बरोबर ना त्यामुळे असाच आता मी गाईवरती चार ते पाच परिच्छेद तुम्हाला दिले आणि ते मुद्दे कसे आपण एलोबोरेट करायचे कसे आपण ते मुद्दे एक्सप्लेन करायचे हे मी तुम्हाला शिकवलं आता ह्याच गाईवरती तुम्ही दुसरा निबंध लिहू शकता वर्णन थोडंसं मुद्दे तेच पण वर्णन थोडंसं वेगळं म्हणजे काय होईल हळूहळू निबंध लेखन करण्याची तुम्हाला एक चांगली सवय लागेल काय मुलांनो गाईचा हा निबंध तुम्हाला आवडला ना मला खूप आवडला त्यामुळे आता असेच छोटे छोटे निबंध लिहिण्याची प्रॅक्टिस आपण सातत्याने करत राहणार आहोत हा गाईचा निबंध तुम्हाला कळलेला आहे अशी मी आशा करते आणि इथेच थांबते धन्यवाद